शिवांग म्हणजे त्याचं अंग बनणे. अंग माहिती का तुम्हाला? अवयव, शिवाचा. तुम्ही असंही शिवाचे अवयव आहात, ठीक आहे. शिवा म्हणजे जे नाही येते, जे महाकाय शरीर आहे, जे नाही आहे त्याचं, त्याला काही अवयव आहेत. कदाचित एक आकाशगंगा असेल, दुसरा कदाचित एक तारा असेल, सौरमाला असेल, ग्रह असेल, अणू असेल, कदाचित तुम्ही असाल. पण हे सगळे शिवाचे फक्त अंग आहेत, नाही का? कारण सगळं काही शून्यातून आलं आहे. तुम्ही शिवाचे अंग आहात, पण तुम्ही त्या जाणीवेशिवाय जगत आहात. तुम्ही इथे अस्तित्वात राहू शकता का बाकीच्या विश्वाशी जोडलेले असल्याशिवाय? जेव्हा मी विश्व म्हणतो म्हणजे तारे, हे ते नाही, विश्वातल्या शून्याशी जोडलेले असल्याशिवाय तुम्ही इथे एक क्षण तरी अस्तित्वात राहू शकता का? नाही राहू शकत, नाही का? असंही तुम्ही एक भाग आहात शिवाचे. शिवा, मला तुम्ही ही संकल्पना समजून घ्यायला हवी आहे. मला तो कॅलेंडरमधला देव तुमच्या डोक्यातून काढून टाकायचा आहे. शिवा म्हणजे तो अमर्यादित विस्तार अस्तित्वाचा, किंवा ते जे अस्तित्वात नाही आहे. तुमचं अस्तित्व त्याचं एक अंग आहे. तुम्ही एक अणू असाल, किंवा पुरुष किंवा स्त्री, वृक्ष, ग्रह, सौरमाला किंवा विश्व, तरीसुद्धा तुम्ही एक शिवांग आहात. पण तुम्ही त्या संबंधाशिवाय जगत आहात, त्या संबंधाच्या जाणीवेशिवाय जगत आहात. मानवी अस्तित्वाचं स्वरूप असंच आहे की तुम्हाला ज्याची जाणीव नसते ते तुमच्यासाठी अस्तित्वात सुद्धा नसतं. हो ना? फक्त ज्याबद्दल तुम्हाला जाणीव असते ते तुमच्यासाठी अस्तित्वात असतं. ज्याची तुम्हाला जाणीव नसते ते कितीही मोठं असलं तरी ते नसतं, तुमच्यासाठी मुळीच अस्तित्वात नसतं. तर ही कोणती नवीन गोष्ट नाहीये. तुम्ही आधीच शिवाचे अंग आहात, पण आम्हाला हे तुमच्या जाणीवेत आणायचंय, जिवंत अनुभवात. एक तत्वज्ञान म्हणून नाही, विचारधारा म्हणून नाही, कोणाची शिकवण म्हणून नाही, पण अनुभवामध्ये. तर एक संपूर्ण प्रक्रिया तयार केली आहे जेणेकरून तुम्ही ह्या पूर्ण प्रक्रियेतून जाल, ह्या अनुभवाला येण्यासाठी, तुमच्या जीवनात हे स्थापित करण्यासाठी की तुम्ही प्रत्यक्षात शिवाचे अंग आहात. जर तुम्हाला संबंध विश्वाशी जोडलेलं वाटत असेल तर तुमच्यामध्ये भीती असेल का? तुमच्यामध्ये एकटेपणा असेल का? तुमच्यामध्ये संघर्ष असेल का? ह्या जगात असेल का? केवळ ह्यामुळे की तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः एक वेगळं अस्तित्व आहात. तुम्ही अस्तित्वाचा एक स्वतंत्र भाग आहात, सभोवतालच्या कशाशी किंवा कोणाशी जोडलेले नाही आहात. म्हणूनच दुःख, म्हणूनच एकटेपणा, संघर्ष, भीती, नाही का? आणि म्हणूनच मृत्यू. जर तुम्ही शिवाचे अंग असाल, जर तुम्ही मेलात, तर तुम्ही त्यामध्ये मराल, काय अडचण आहे? जर तुम्ही स्वतःला एक भाग म्हणून अनुभवलं ह्या अफाट शून्याचा, जर तुम्ही जर हे खाली पडलं तर काय होईल? तुम्ही फक्त त्याचाच एक भाग व्हाल, काय प्रॉब्लेम आहे? केवळ तो अनुभव नसल्यामुळे इतका मोठा संघर्ष प्रत्येक छोट्या प्रक्रियेमध्ये. आता सगळं काही संघर्षमय झालंय. जन्म एक मोठा संघर्ष आहे, मोठं होणं एक मोठा संघर्ष आहे, मरण पावणं एक मोठा संघर्ष आहे. हे सगळं अगदी सहजतेने घडायला हवं, कारण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्हाला काहीही करावं लागत नाही मोठं होण्यासाठी, हो की नाही? हे आपोआप घडतं, तुम्हाला काय करावं लागतं? हे असंच घडतंय, तुम्हाला फक्त ते होऊ द्यायचं एवढंच. पण तुम्ही त्यात एवढा मोठा गोंधळ घालताय, कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही पृथ्वी फिरवताय, तुम्हाला वाटतं की तुम्ही सगळं विश्व चालवताय, आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं काही मॅनेज करायचंय. नाही, जर तुम्ही जोडलेले असाल विश्वाच्या अमर्यादित प्रक्रियेशी तर मर्यादित गोष्टी अगदी सहज घडून येतील. तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचं जीवन, तुमची आध्यात्मिक प्रक्रिया, तुमची मुक्ती सहज घडून यायला पाहिजे, कारण हे मनुष्यासाठी नैसर्गिक आहे. जर तुम्ही आंब्याची बी लावली, आंब्याची बी, आंब्याचं रोप, तुम्हाला त्याला शिक्षण द्यावं लागत नाही आंबा कसा निर्माण करावा, नाही का? जर त्याचं चांगलं पोषण झालं असेल तर ते आंबे निर्माण करेल. त्याचप्रकारे जर मनुष्याचं पूर्ण पोषण झालं असेल आणि तो परिपूर्ण मनुष्य बनला तर आत्मज्ञानी होणं, मुक्ती मिळवणं स्वाभाविक प्रक्रिया असेल. जीवनाचा हाच स्वभाव आहे. ही अशी गोष्ट नाही आहे जी मला तुम्हाला करायला भाग पाडावं लागेल. हे असं आहे जे व्हायला हवं, कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही वेगळं अस्तित्व आहात. आत्ता सध्या तुम्ही अजाण आहात बाकीच्याशी असलेल्या तुमच्या ऐक्याबद्दल, त्यामुळे संघर्ष सुरू आहे. मग ते आरोग्य असो, मानसिक संतुलन असो, भीती आनंदी होणं असो, ह्या सगळ्या गोष्टी ह्यावरच आधारित आहेत की आत्ता सध्या तुम्हाला असा भास आहे ह्या विश्वासाचा की तुम्ही स्वतः एक वेगळं अस्तित्व आहात.
जर तुम्हाला कळत नसेल मी काय म्हणतोय ते, फक्त तुमचं तोंड बंद करा, नाक असं पकडा 2 मिनिटांसाठी, तुम्हाला कळेल तुम्ही बाकी अस्तित्वाशी जोडलेले आहात, हो की नाही? जर तुम्ही खरोखर वेगळे झाला तर तुम्ही मराल, तुम्ही अस्तित्वात राहणार नाही. तुमचं अस्तित्व शक्य आहे ते फक्त त्या नात्यामुळे, पण किती दुर्दैवी आहे जेव्हा तुम्ही इतक्या प्रचंड गोष्टीशी जोडलेले आहात, त्याबद्दलची जाणीव नसणं, त्याबद्दल माहीत नसणं, त्याबद्दलचा आनंद अनुभवता न येणं, मला वाटतं हा गुन्हा आहे. तर शिवांग म्हणजे फक्त तो गुन्हा टाळण्याबद्दल आहे. त्याचा प्रचंड लाभ होईल आरोग्याच्या दृष्टीने, कल्याण सगळं काही, पण ते फक्त साईड इफेक्ट्स आहेत. त्या गोष्टींचा मला काही फरक पडत नाही. जर त्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या असतील तर मी तुम्हाला सांगतोय, शारीरिक समतोल, मानसिक संतुलन, आरोग्य, कल्याण ह्या गोष्टी होतील, पण मला वाटतं ह्याबद्दल काळजी असण्याची सुद्धा गरज नाही मनुष्यासाठी, कारण तुमच्या शरीरामधली प्रत्येक पेशी निरोगी असण्यासाठी बनली आहे. आजार होतो केवळ ह्यामुळे की आपला कुठेतरी त्याच्याशी सूर हरवलाय. जर आपण जोडले गेलो जीवनाच्या ह्या पैलूशी, आरोग्य, कल्याण, समृद्धी ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आनंदाने जगणं ही नैसर्गिक प्रक्रिया असेल.